भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक व अंबिका मित्र मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय जनता पार्टीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त परिसरातील गरजू गोरगरीब बंधू भगिनींना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. माजी सभागृह नेते बाळासाहेब पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल बाळासाहेब पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पक्ष बीजेपी या यशस्वी पक्षाच्या स्थापनेस 40 वर्ष पूर्ण झाले असल्यानं या अंतर्गत येत्या सप्ताहभर देशभरात वेगवेगळे असे विधायक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. परिस्थिती सापेक्ष विचार करता देशावर कोरोना या महाभयंकर आजाराचे संकट आल्यानं देशातील गरीब जनतेला आपली चूल कशी पेटवावी असा प्रश्न पडलेला असताना याची गरज ओळखून बीजेपीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील व संस्थेचे सचिव अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून गरीब जनतेस शिधा वाटप करण्यात आलं. सर्वप्रथम आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते भारत माता व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे, सिडको मंडळ 1 चे अध्यक्ष शिवाजी नाना बरके, सिडको मंडळ 2 चे अध्यक्ष अविनाश पाटील, बीजेपी ज्येष्ठ नेते आर आर पाटील, भाजपचे सरचिटणीस प्रकाश चकोर, बेला वाघचवरे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. घेतले पाहिजे प्रत्येक मंडळात कार्यक्रम झाले पाहिजे, त्या निमित्ताचं औचित्य साधून कोरोनाचं एवढं मोठं भयंकर संकट आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊन सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी हे काम केलं पाहिजे, हे आपलं सर्वांचं कर्तव्य आणि हे काम जे आहे आजपर्यंत आपण बघत आला असं गल्ली मोहल्ल्यात कुठेही भारतीय जनता पार्टी या कामात अग्रेसर. माझा मुलगा शहराचा युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे संदीप बाळासाहेब पाटील आणि मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा 3 वेळा अध्यक्ष होतो. आता अविनाश पाटील हे अध्यक्ष झाले. कारण पक्षाचं काम हे सातत्याने 1982 साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्याने दिला 11,000 रुपये 82 साली दिलेले आणि ह्याही मागच्याही वर्षी 1,00,000 रुपये मुख्यमंत्री सहाय्याने दिला. देवेंद्र फडणवीस यांना 1,00,000 रुपये दिले. मित्रांनो, आपण जे काही करतो कमवतो आपली परिस्थिती आहे त्याने आपण कोणीतरी योगदान दिलं पाहिजे. एवढं मोठं काम सरकार करते, सरकारच्या पुढे अनेक समस्या आहेत, सर्व सरकारकडनं होऊ शकत नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मागणी केली होती सर्वांना रेशन फ्री मिळायला पाहिजे. कारण आमदार हे काही प्रत्येक आमदार त्या मतदारसंघाच्या लोकांना ते असं अन्नधान्य वाटू शकत नाही. तिथे 1 कोटीच्या पुढे रुपये कमी पडतील आणि म्हणून त्यांनी शासनाकडनं ती निधी उपलब्ध करून देण्याचं आमदारांनी काम केलं. आज तसेच आमदार सीमा हिरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. आज आपण बघतो की आपलं कामगार वसाहत आहे आणि गेल्या 15 दिवसापासून काम पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊन म्हटल्यावर कुठेच काम चालू नाही आणि त्यामुळे जे हातावर पोट भरणारे लोक आहेत त्यांच्या ज्यावेळेला आम्ही बघतो तर अतिशय वाईट वाटतं की प्रत्येक जण घरात बसलेला, हाताला काम नाही, रोजगार नाही आणि त्यामुळे आपला संसाराचा गाडा कसा हाकायचा किंवा खायचं काय, मुलांना काय द्यायचं, अशा अनेक प्रश्न अनेक लोकांकडे त्यांच्या समोर आहेत. अनेक जणांचे आम्हाला फोन सुद्धा येत असतात की आम्हाला मदत करा म्हणून. प्रत्येक ठिकाणाहून जेवढे शक्य आहे तेवढे प्रत्येक ठिकाणी आम्ही मदत करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज मोठ्या सप्तशृंगी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गणेश पवार, डॉक्टर ठाकरे, विशालजी पटेल, धर्मेंद्रजी पटेल, भूपेंद्र कोठारिया यांचे मोलाचं योगदान लाभलं. यावेळी उपस्थितांच्या हस्ते आलेल्या डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पुरेपूर पालन करण्यात आलं. जमिनीवर ठराविक अंतरावर सर्कल बनवण्यात येऊन यात लोकांना उभे करून लोकांना तांदूळ, गहू, तेल, तुरीची डाळ, मीठ, मिरची, मसाला, हळद या वस्तूंचं वाटप करण्यात आलं आणि नागरिकांना स्वतःच्या सुरक्षतेबाबत मार्गदर्शनही करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील यांनी अधिक माहिती दिली. आपण या जनतेचं काहीतरी देणं लागतं आणि म्हणून आज जवळजवळ 150 लोकांना गहू, तांदूळ, तेल, चटणी, मीठ, हळद, मसाला, तूर डाळ अशा सर्व किराणा या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. सुखाशिरा असं काम आपलं तसंच सिडको मंडल 1 चे अध्यक्ष अविनाश पाटील आणि 2 चे अध्यक्ष शिवाजी बरके हे देखील रोज 1,000 लोकांना या ठिकाणी 2 टाईमचं जेवणाची व्यवस्था करताय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सिडको परिसरामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जनतेची सेवा या ठिकाणी करताय.
त्यांना धीर देत आहेत, आपण या संकटातून लवकर बाहेर येऊ आणि आपण देखील काळजी बाळगा, रोज स्वच्छ हात दिवसातून धुत जा, त्यातल्या सुरक्षित अंतर आपल्या एकमेकांमध्ये ठेवा, असं मेसेज प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जनतेला या ठिकाणी देत होतो. आज जे वाटप या ठिकाणी झालं, अतिशय सोशल डिस्टन्स सर्व नियम पाळून या ठिकाणी या पटांगणामध्ये सीधा वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. तसेच सिडको मंडळ एकचे अध्यक्ष शिवाजी नाना बरके यांनी देखील माहिती दिली. मजुरी करणाऱ्या परिवारावर उपासमारीची वेळ आली. या संकटाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने या उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबांना कोरडा शिधा या ठिकाणी वाटण्यात आला. गेल्या 12-13 दिवसापासून भारतीय जनता पार्टी सिडको मंडळ एकच्या वतीने आम्ही कोरडा शिधा धान्य तसेच जेवणाचे डब्बे आणि खिचडी ही 12-13 दिवसापासून या सिडको मंडळामध्ये वाटप करीत आहे. आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन, याचं औचित्य साधून या ठिकाणी धान्य वाटप करण्यात आलं. हे धान्य आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं यापुढे वाटप करू. त्याबरोबर सिडको मंडळ 2 अध्यक्ष अविनाश पाटील यांनी देखील माहिती दिली. आणि खरोखर जर आपण बघत असाल तर भारतीय जनता पार्टी राजकारणाच्या पलीकडं ज्यावेळेस देशावर वेगवेगळी आपत्ती येते त्यावेळेस इतर पक्ष आपल्याला कुठं दिसत नाही, पण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित ज्या संस्था आहेत त्या खरोखर खऱ्या अर्थाने या सर्व गरजूंसाठी आणि या वाईट परिस्थितीमध्ये धावून येतात हे या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला जाणवत आहे. आणि अशीच मदत आम्ही भविष्यात जोपर्यंत हे लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या संस्था अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागात काम पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानले. समाजातील गरजू लोकांना व विद्यार्थ्यांना सदैव मदतीचा हात देण्यासाठी बाळासाहेब पाटील व अमोल पाटील यांचे मोलाचे योगदान असते. गेल्या वर्षी सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,00,000 रुपयांचा धनादेशही त्यांनी दिला होता. यावेळी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत कायम राहू, आपण सर्वजण या कोरोनाच्या महामारीतून लवकर बाहेर पडू, संयम ठेवा, घाबरून जाऊ नका, प्रशासनाला मदत करा, असं आवाहन देखील नागरिकांना केलं. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.